नमस्कार, गुड मॉर्निंग, मी केतकी जोशी आणि आजचा दिवस हा खरोखर खूप चांगला असणार आहे. सुप्रभात आज सकाळी खरोखर सगळ्यांचे होणार आहे. याचं कारण म्हणजे आज आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होतीये. पुढचे 10 दिवस हा चैतन्यदायी, ही चैतन्य मूर्ती आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला असणार आहे. अर्थातच हा विघ्नहर्ता आहे आणि त्यामुळे या विघ्नहर्ता आपली सगळी संकटं दूर नक्की करेल अशी या त्याच्या भक्तांची अपेक्षा आहे. आणि त्यामुळे सगळ्यांनीच यावेळेला गणपती बाप्पाला साकडं घातलं आहे की हे सगळी आमची विघ्न, हे कोरोनावरचं संकट दूर ने. आणि महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजेच गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होतीये. दरवर्षी गणेश चतुर्थीला गणेश भक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि जल्लोष यावेळेला मात्र कमी आहे, कारण त्याला यावर्षी निर्बंधांची किनार आहे. सध्या सुरू असलेला कोरोना विषाणूंचा संसर्ग त्याला कारणीभूत आहे. आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या जागतिक संकटाशी अवघं विश्व सामना करतंय. त्यामुळे यंदाचं हे जागतिक विघ्न दूर करण्यासाठी आपण सगळेच जण विघ्नहर्त्याकडे प्रार्थना करूयात. आणि मुंबईमध्ये गणेशोत्सवाचा खरा जल्लोष असतो तो लालबाग, परळ आणि गिरगावमध्ये. आणि म्हणूनच या मराठमोळ्या विभागांना उत्सवाचं माहेरघर म्हणतात. यंदा कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मार्गदर्शक नियमांचं पालन करत गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय. मुंबईचंच नाही तर संपूर्ण जगभरातल्या गणेश भक्तांचं आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाची उत्सव मूर्तीची स्थापना यंदा करण्यात आलेली नाहीये. त्याऐवजी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं आरोग्योत्सव साजरा करून मानवसेवा हीच ईश्वरसेवा असं मानून उत्सव साजरा करण्याचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय. सकाळी ज्यावेळी दरवर्षी लालबागच्या राजाची विधिवत पूजा केली जाते, त्याच वेळेला लालबागचा राजा मंडळ महारक्तदान शिबिराला सुरुवात करणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या आरोग्योत्सवामध्ये आत्तापर्यंत 125 प्लाझ्मादात्यांनी प्लाझ्मा दान केलं आणि आपलं कर्तव्य बजावलंय. येत्या गणेशोत्सव काळामध्ये विक्रमी प्लाझ्मादान आणि रक्तदान संकलन करण्याचा प्रयत्न लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ करणार आहे. आणि आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव थेट लालबागहून. उदय, तुला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. दरवर्षी इकडचं सगळं चैतन्य तू अनुभवतोस, लालबागच्या राजाचं तिथे जे सगळा उत्साह असतो तो आमच्यापर्यंत पोहोचवतोस. यावेळेला मात्र चित्र वेगळं आहे, पण नक्कीच खूप चांगला हेतू तिथे आहे, खूप चांगलं काहीतरी घडतंय. यावेळच्या गणेशोत्सवाबद्दल काय सांगशील? अगदी बरोबर आहे की आपण दरवर्षी लालबागचा राजा आपल्या प्रेक्षकांना लाईव्ह दाखवतो, मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग सुरू असल्यामुळे लालबागच्या राजाची प्राण प्रतिष्ठापना लालबाग राजा मंडळाने केली नाही. त्याऐवजी आरोग्य उत्सव लालबागच्या राजाने इथे साजरा करण्याचं आयोजलेलं आहे आणि त्यानुसार इथे त्यांची सुरुवात देखील झालेली आहे. 3 ऑगस्टला खरं तर या आरोग्य उत्सवाला सुरुवात झाली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 125 अधिक प्लाझ्मा दात्यांनी प्लाझ्मा दान केलेलं आहे. ते इतरांना वाचवण्यासाठी मानवसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून लालबागच्या राजाने हा स्तुत्य असा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि आपण इथे पाहू शकतो की आरोग्य उत्सवाला सुरुवात झालेली आहे, प्लाझ्मादान शिबिराला सुरुवात झालेली आहे, आजपासून इथे रक्तदान शिबिराला देखील सुरुवात होते आहे. आपल्यासोबत लालबागच्या राजाचे मानद सचिव आहे सुधीर साळवी. सुधीर साळवी, सर्वत्र एक कौतुक होत आहे की लालबागच्या राजाने खूप चांगला असा स्तुत्य असा उपक्रम हाती घेतलेला आहे. आरोग्य उत्सवाला तर सुरुवात झालेली आहे, काय सांगायला आरोग्य उत्सवाबद्दल अधिक माहिती? रक्तदान शिबिराला तर थोड्या थोड्या सुरुवात होते. आरोग्य उत्सवाला 3 ऑगस्ट रोजी सुरुवात झालेली आहे. आज गणेश चतुर्थी आणि लालबागचा राजा ह्या वर्षी 87 वर्ष आपण बघता की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हे जे काय मुंबई, महाराष्ट्र आणि हिंदुस्थानामध्ये जो काय हाहाकार माजलेला आहे त्याच्यावरती आम्ही आज रक्तदान शिबिराला आता सुरुवात झालेली आहे. आणि हा संकल्प केलेला आहे की तब्बल 10 दिवस 22 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट हे रक्तदान, म्हणजे याच्या मागचा उद्देश असा होतो की मुंबई शहरातली शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयातल्या बऱ्याच शस्त्रक्रिया थांबल्या होत्या रक्ताभावी, त्यामुळे हा 10 दिवस मुंबई शहरातल्या 37 रक्तपेढ्या या ठिकाणी लालबागच्या राजा मंडळासोबत सद्यस्थितीमध्ये आहेत. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने 5,000 कमीत कमी रक्तदानाचा संकल्प आम्ही 10 दिवसामध्ये केलेला आहे. आणि संपूर्ण कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सोशल डिस्टन्सिंग संपूर्ण काळजी घेऊन या ठिकाणी रक्तदान शिबिर अतिशय योग्य पद्धतीने सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 22 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत मी आयबीएन लोकमतच्या माध्यमातून देखील लोकांना सांगतोय की आपण या ठिकाणी येऊन ऑनलाईन पद्धतीने रक्तदान करायचं आहे. प्लाझ्मा दान देखील केलेलं आहे इतरांना वाचवण्यासाठी. आपण 3 ऑगस्ट रोजी या प्लाझ्मा दानाची सुरुवात झाली आणि आतापर्यंत 125 प्लाझ्मा दान आम्ही KM रुग्णालयामध्ये केलेलं आहे आणि 267 प्लाझ्मा दात्यांची तिथे स्क्रीनिंग झालेली आहे. माझा स्वतःचा असा अंदाज आहे की कमीत कमी 200-250 प्लाझ्मादान आम्ही 31 ऑगस्टपूर्वी करू शकू
इतरही सामाजिक उपक्रम तुम्ही हाती घेतले, देशाच्या सीमेवरती जे आपले सैन्य लढत आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे कोविड योद्धे आहेत पोलीस त्यांच्यासाठी सुद्धा। हिंदुस्थानच्या सीमेवरती जो 15 जून 2020 रोजी जो चिनी सैनिकांनी छलकपट करून जे काही केलं कारस्थान, त्याच्यामध्ये आपले हिंदुस्थानचे 22 जवान शहीद झाले, त्यांना 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण ऑनलाईन प्रक्रियेप्रमाणे शौर्य सन्मान, त्याच्यामध्ये आम्हाला भारतीय डाक विभागाने मोठं सहकार्य केलं, शौर्य सन्मान पोहोचवले आणि प्रत्येकी 2 लाख रुपयाचा धनादेश त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेला आहे। आणि आजपासून आम्ही महाराष्ट्रातले जे आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 5 महिने आमचे पोलीस अहोरात्र झटत आहेत, त्यांच्यापैकी जवळजवळ 100 पोलीस आतापर्यंत शहीद झालेले आहेत। आम्ही त्याला 3 तारखेला सुरुवात केली आहे, 7 पोलीस शहीद नातेवाईकांना मदत करून सुरुवात केली आहे, शौर्य सन्मान दिला आहे। आणि आजपासून रोज 10 ते 15 कुटुंब या ठिकाणी येतील आणि त्यांच्या शहीद कुटुंबियांचा सन्मान आणि 1 लाख आणि शौर्य चिन्ह देऊन त्यांचा देखील याला सुरुवात करत आहोत। आपण बघतो की लालबागच्या राजाने अनेक सामाजिक उपक्रम या आरोग्य उत्सवाच्या माध्यमातून सुरू केलेले, आपण इथे समोर बघू शकतो की आरोग्य उत्सवातलं हे सुरू झालेलं आहे, रक्तदान शिबिर देखील सुरू झालेलं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लालबागच्या राजाचे जे अध्यक्ष आहेत बाळासाहेब कांबळे, हे स्वतः पहिलं रक्तदान करणार आहेत आणि आपण इथे बघू शकतो ते स्वतः आता रक्तदान करण्यासाठी निघालेले आहेत। आणि या रक्तदान शिबिरामध्ये अनेक जे भाविक आहेत ते येणार आहेत रक्तदान करण्यासाठी। ज्या भाविकांसोबत सर्वात प्रथम क्रमांक जो आहे तो बाळासाहेब कांबळे यांनी लावलेला आपल्या सोबत आहे, ते तुम्ही सर्वात प्रथम रक्तदान करतायत अध्यक्ष म्हणून या उत्सवात? अध्यक्ष म्हणून तर करतोय, पण रक्तदान हे खरं जीवनदान आहे आणि मंडळाने जो आरोग्य उत्सव यावर्षी आयोजित केलेला आहे, या आरोग्य उत्सवासाठी सर्वप्रथम श्री गणेशा या लालबागची सेवा करायची असेल त्या हेतूने मी पहिल्यांदा या आरोग्य शिबिरामधील रक्तदानामध्ये सहभागी होते। पहिला उपक्रम तुम्ही सुरू करता, सुरुवात तुम्ही करताय, पण सुरक्षिततेची किती काळजी घेणार, कारण इतरही अनेक भाविक येणार आहेत रक्तदान करण्यासाठी? बरोबर, सुरक्षिततेची काळजी आता तुम्ही बघाल इथे की सोशल डिस्टन्स पूर्णपणे मेंटेन केलेलं आहे, संपूर्ण हॉस्पिटल्सच्या व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आहेत, प्रत्येकजण मास्क वापरून आहे, सॅनिटायझरचा वापर जागोजागी केलेला आहे, स्वच्छता आहे आणि प्रत्येकाला सांगितलं की गर्दी टाळा, सगळेजण एकदम येऊ नका, त्याप्रमाणे मंडळाचे स्वयंसेवक सर्व कार्यरत आहे। अरे आपण इथे बघू शकतो अनेक इथे आरोग्य सेवक जे आहेत ते आलेले आहेत, डॉक्टर्स इथे आहेत, हे सर्वजण पीपी किट घालून इथे आपले कर्तव्य बजावण्यासाठी इथे आलेले आहेत। आरोग्य उत्सव सुरू झालेला आहे, हा आरोग्य उत्सव पुढील 10 दिवस इथे कार्यरत असणार। गणेशोत्सव काळामध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी, त्याचा मुकाबला करण्यासाठी आणि हे कोरोनाचा संसर्ग जागतिक विघ्न आहे ते दूर करण्यासाठी विघ्नहर्त्याकडे एक मानव सेवा करून एक साकड घातलेलं आहे। अगदी उदय, नक्कीच, आणि हा एक वेगळा आदर्श आहे एरवी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी, त्याच्या दानपेटीत दान टाकण्यासाठी संपूर्ण जगभरातून देशभरातून भाविक येत असतात। यावेळेला सगळेजण हे रक्ताचं दान टाकण्यासाठी आपल्या त्याचप्रमाणे प्लाझ्माचं दान टाकण्यासाठी येतील अशी अपेक्षा करूया। धन्यवाद तू सगळी तिथली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल। यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सवात नागरिकांना प्रत्यक्ष सहभागी होता येणार नाही, पण पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती समोर किमान एखादं धावतं दर्शन तरी घेता यावं म्हणून काल रात्री भरपूर गर्दी झालेली पाहायला मिळाली होती। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्सव मोठा करता येणार नाही म्हणून हिरमोड झालाय, पण कोरोना संकटाचं गांभीर्य सगळ्यांनीच मान्य केलंय। यंदाच्या गणेशोत्सवात नसलेल्या रांगोळ्यांचे गालिचे, मिरवणुकीचे ढोल आणि नटून थटून वाजत गाजत बाप्पाला न्यायला येणारी भक्तांची रीघ, याशिवाय यंदाचा गणेशोत्सव सुना सुना आहे। आपल्या सोबत आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे। वैभव, गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। पुण्यातल्या गणेशोत्सवाचं एकदम वेगळं खरं तर रूप असतं, दरवर्षी तिथं सकाळपासूनच सगळं वातावरण बदलून गेलेलं असतं, पण यावेळेला मात्र ढोल ताशे नाही आहेत, मिरवणुका नाही आहेत, रांगोळ्या नाही आहेत आणि त्याचबरोबर लोकांची गर्दीसुद्धा रस्त्यावर दिसत नाही आहे। तुला हा गणेशोत्सव कसा वाटतोय? कितकी गेल्या 12 वर्षाच्या रिपोर्टिंगमधला हा पहिला गणेशोत्सव असा असेल माझा ज्याच्यामध्ये ना सकाळी रांगोळ्यांचे गालीचे आहेत, ना ढोलताशे आहेत, ना भक्त जे आहेत बाप्पांचे ते रस्त्यावरती। त्याचं कारण सकाळी 6 वाजल्यापासून लक्ष्मी रोड बेलबाग चौकापर्यंत जिथून दगडूशेठच्या किंवा कसब्याच्या मिरवणुका निघत असतात सकाळी, आधी मानाच्या 5 गणपतींच्या मिरवणुका निघतात, भाऊरंगारींची मिरवणूक निघते, त्या शहराच्या अत्यंत मध्यवर्ती भागात आप्पाबळवंत चौक, बेलबाग चौक, समाधान चौक या चौकांमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून जी लगबग असायची ती पाहायला मिळत नाही आहे। लक्ष्मी रोडवरती रांगोळ्या ज्या आहेत त्या रांगोळ्यांचे गालीचे असायचे, त्या रांगोळ्यांचे गालीचे घालणाऱ्या मुली किंवा कलासंगिनी पथकाचे अनेक
तरुण तरुणी हे सगळं यावेळेस मिसिंग आहे. अजिबात ढोल ताशांचा आवाज नाहीये. अत्यंत शांततेमध्ये हा गणेशोत्सव जो आहे तो साजरा होतोय. लोकांना सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दर्शनाला यायला सुद्धा बंदी करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती दगडूशेठ हा जिथे आहे तिथेच साधारण 11:30 वाजता त्याची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती केली जाईल. 10:30 वाजता पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणेशाची स्थापना जी आहे ती तिथेच केली जाणार आहे. पोलिसांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. सर्वसामान्य नागरिकांना गणेशोत्सवासाठी जाता येणार नाही किंवा बाहेर पडता येणार नाही हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. अनेक माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. या पूर्वीच्या गणेशोत्सवांमध्ये आधीचे 2 दिवस पोलिसांचे मॉक ड्रिल्स असायचे, प्रचंड मोठी डिप्लॉयमेंट असायची, मात्र यंदा तसं काही पाहायला मिळत नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजूनही दगडूशेठ गणपतीच्या मंदिराच्या समोर जे येणारे जाणारे लोक आहेत, सकाळी सायकलिंगला बाहेर पडलेले, मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेले लोक जे आहेत ते दर्शनासाठी गर्दी करत आहेत, मात्र त्याही ठिकाणी पोलिसांनी त्यांना थांबण्यास मनाई केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा असा गणेशोत्सव साजरा होतोय ज्याला कोरोनाचं संकट त्याच्या भोवती घोंगावतं. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये स्थापनेच्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी अगदी वैभव तुला एक विचारायचं आहे. दरवर्षी मानाचे जे 5 गणपती असतात त्याची प्रतिष्ठापना अगदी वाजत गाजत होते आणि तो खूप देखणा सोहळा असतो. यावेळेला तसं काय होणार नाही, पण यावेळेला काय वेगळेपण आहे, काय प्रतिष्ठापना कशा प्रकारे ही करण्यात येणार आहे आणि अनेक मंडळांनी सामाजिक उपक्रम सुद्धा हाती घेतले असतील. केतकी, सामाजिक उपक्रम हा पुण्याच्या गणेशोत्सव मंडळांचा गाभा राहिलेला आहे. सुरुवातीपासूनच सामाजिक कामं जी आहेत ती त्यांच्याकडून करण्यात आली आणि कोरोनाच्या संकट काळामध्ये सुद्धा या गणेश मंडळांनी मोठ्या भूमिका घेतलेल्या आहेत. अनेक ठिकाणी इथले कार्यकर्तेच आहेत ते कोरोना योद्धे म्हणून लढताना पाहायला मिळाले. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जेव्हा उत्सव करता येणार नाही आहे त्यावेळेस कशाही पद्धतीनं भक्तांपर्यंत पोहोचता यावं म्हणून सगळ्या 5ही मानाच्या गणपतींनी दगडूशेठने पुण्यात